नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. परिवहन मंत्री अनिल परब यांचा तो वादग्रस्त रिसॉर्ट कधी पाडणार? भाजप नेते किरीट सोमय्या गरजले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले रत्नागिरी शहरातील मंगळवार आणि शनिवारी भरणारे आठवडा बाजार 27 नोव्हेंबर पासून होणार सुरू. जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी समाजातर्फे शुक्रवारी रत्नागिरी इथं काढण्यात येणार भव्य मोर्चा. आणि परिवहन मंत्र्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही तातडीने कारवाई करावी म्हणून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. MBBS होण्याचे स्वप्न पूर्ण करा, तेही आपल्या बजेट मध्ये. 22 वर्षांपासून महाराष्ट्रातील नंबर 1 शैक्षणिक संस्था विश्व. MBBS, MD, MS, FCPS, BMS महाराष्ट्रात, कर्नाटकात तसेच विदेशात प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. भारत सरकारच्या नवीन कायद्यानुसार MBBS भारतात शिका अथवा विदेशात शिका. आता प्रॅक्टिस करण्यासाठी नेक्स्ट एक्झाम सर्वांनाच द्यावी लागणार आहे. चला तर मग विश्वतर्फे विदेशात MBBS शिकायला. नीट नॉट एलिजिबल सुद्धा आता MBBS करू शकतात. नीट रिपीट करण्याची गरज नाही. आजच विदेशात MBBS साठी प्रवेश घ्या. श्री ज्ञानेश्वर भस्मे सर, प्रमोद सर, प्रशांत सर, प्रथमेश सर, प्रसाद सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजच आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करा. विश्व, संपर्क 70 30 30 66 11. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. वारंवार सर्व प्रकारचे पुरावे सादर करून आणि लेखी तक्रार देऊनही ठाकरे सरकार परिवहन मंत्री नामदार अनिल परब यांचा तो वादग्रस्त रिसॉर्ट कधी पाडणार असा खडा प्रश्न माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित करून जिल्हा प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. किंबहुना केव्हा पाडणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला डावा हात नार्वेकरता रिसॉर्ट बंगलो त्यांनी ताबडतोब पाडावा असे निर्देश दिले होते. अनिल परबचा पण रिसॉर्ट हा बेकायदेशीर आहे आणि म्हणून पाडावा असा आदेश ठाकरे सरकारने 4 महिन्यापूर्वी दिला. अजूनपर्यंत रिसॉर्ट पाडला का जात नाही? हा प्रश्न आम्ही पुन्हा एकदा परवा 25 नोव्हेंबरला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये या विषयावर सुनावणी आहे त्यावेळी उपस्थित करणार. रत्नागिरी येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. And we will go to logical conclusion.
फ्रॉड फॉर्चरीमध्ये आणि मला फुल फ्लेज इन्वॉल्व आहेत, मनी लॉन्ड्रिंगमध्ये पूर्णपणे इन्वॉल्व आहेत. म्हणून या सगळ्या संस्थांकडे माझा पाठपुरावा सुरू आहे. लोकायुक्तमध्ये NGT मध्ये माझी याचिका आहे, लोकायुक्तमध्ये राज्यपालांची याचिका नाही, डिरेक्टिव्ह आहे. माझी याचिका NGT मध्ये लोकायुक्तला राज्यपालांनी डिरेक्टिव्ह दिले, डिरेक्टिव्ह दिल्या तर विचार करतो आणि त्यात मग याला मला साक्षीसाठी बोलून लोकायुक्त. तर लॉजिकल एंड याचा फायदा आहे, हे फ्रॉड आणि फॉर्जरीमध्ये पूर्ण त्याचं मास्टर प्लॅनर डिझायनर बेनिफिशियरी म्हणजे लाभार्थी 25 कोटीचा रिझोर्ट उभा झाला. आणि फक्त एवढा पुरतं नाही, कोविडमध्ये ज्यावेळी लोक मरत होती त्यावेळी रत्नागिरीचा पालकमंत्री फाईटर रिझोर्ट बांधत होता. त्या सगळ्या दृष्टीने अनिल परबची चौकशी कारवाई, ED, इन्कम टॅक्स, बेनामी संपत्ती, एन्व्हायरमेंट, महसूल विभाग सगळ्यांचा पाठपुरावा मी करणार आणि सगळ्यांमध्ये न्याय मिळेल. मंत्री अनिल परब यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आणि अनिल परब यांच्या त्या वादग्रस्त रिसॉर्टची सविस्तर माहिती दिली. लोकायुक्तकडे सुनावणीच्या दरम्यान माननीय लोकायुक्त हा प्रश्न विचार राज्य सरकार हा बेकायदेशीर देण्यात आला, कारण की मी डॉक्युमेंट रद्दू केले होते टाउन प्लॅनिंग त्याला काय म्हणतात, त्यांनी 2017 मध्ये त्यावेळी कुठेही समुद्र किनाऱ्याची जमीन असेल तर टाउन प्लॅनिंग हे घेतलं अभिप्राय. यांनी तहसीलदारनी तर तहसीलदारनी टाउन प्लॅनिंगला पत्र पाठवलं की यांच्यावर आपला अभिप्राय द्या. फाईल नोटिंगमध्ये लिहिलं तहसीलदारनी की CRZ आहेत, नो डेव्हलपमेंट झोन आहेत, इथे काहीही बांधकाम करता येणार नाही नोटिंगमध्ये लिहिलं. पण ते टाउन प्लॅनिंग होतो की मी तिथे रिप्लाय पाठवला 2017 मध्ये तो पत्र तहसीलदार आता फाईलतून गायब आहे. म्हणून तो पत्र आम्ही टाउन प्लॅनिंगकडून RTI मध्ये मिळवला आणि तो माझ्या याचिकेमध्ये जोडला. म्हणजे अनिल परबनी काय काय उद्योग धंदे केले ते तुम्हाला कळावे. 2017 पहिली फ्रॉड तिथे झाला, बाकी तर पुढची चिटिंग चालूच आहे. हे मे बी म्हणजे जुलै ऑगस्ट च्या दरम्यान आपण त्याला म्हणून सेकंड हाफमध्ये त्यात मग लोकायुक्त साहेबांनी प्रश्न विचारला तर यांनी सांगितलं नितीन करणी ऑन बिहाफ ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन हिअरिंग ड्युरिंग द हिअरिंग की हो हे ज्या अधिकारी यात इन्वॉल्व दिसतोय त्याची चौकशीचे आदेश महाराष्ट्र प्रशासन देत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही गंभीर आरोप केले. इरिगेशन महाराष्ट्र सदन 2 घोटाळे त्याच्या संबंधात तर त्यावेळी भुजबळ जेलमध्ये गेले आणि इरिगेशन ह्याच्यात सिंचन घोटाळा त्यात FA कन्स्ट्रक्शन हा जेलमध्ये गेला आणि त्यात 800 कोटींचा अपव्यवहार झाला. त्याचा इन्व्हेस्टिगेशन तुरंत त्यात अनिल अजित पवार त्या चार्जशीटमध्ये त्याचं नाव आहे, त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. तर आमची मर्यादा इन्व्हेस्टिगेशन ज्युडिशियरीपर्यंत जाते, नंतर पुढचं ज्युडिशियरी हिअरिंगमध्ये किती वेळ लागतो ते एक. तर आम्ही जे म्हणतो की अलिबाबा 40 तोड या तो कोणी जेलमध्ये जाणार, कोणी जेलमध्ये जाणार, जेल परवडणार की कोणी धक्के खाणार, तर ज्यावेळी झेल म्हणतो किंवा ॲक्शन म्हणतो तर ते फ्रेज आहे, फ्रेज
अजित पवार राज्याचे नाव मतदाना म्हणताना 1050 कोटीची बेनामी प्रॉपर्टी जप्त झाली झाली 5 वॉट ऑफिस जप्त झालं तर जितीन पवार एक्सटर्नल रिझल्ट अजित पवारांचे 2 सहयोगी डिरेक्टर जगदीश कदम राजेंद्र पाटोळे या दोघांवर 2 समन केले तर 3रं समन जात आहे। किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारचा अलीबाबा आणि 40 चोर असा उल्लेख करत आता पुढचा नंबर कोणाचा असेल यावर थोडे थांबा आणि वाट पहा असं म्हणाले। आता तर 40 चोराचा क्रमांक जो आहे एवढं तर यार थोडं मला होमवर्क परत ना। किरीट सोमय्याने किती सोळाचं राजकारण केले तरी सरकार 5 वर्ष पूर्ण करणार असं सगळ्यांचा म्हणणं मुख्यमंत्री मुद्दा असा की घोटाळे करतात महाराष्ट्र जनतेला लुटतात त्याच्याही संबंध आहे त्याने 5000 वर्ष राज्य करावं याचा अर्थ त्याच्या काय लोकांना लुटण्याचा अधिकार थोडा मिळतो। मुद्दा किरीट सोमय्याचा घोटाळे नका करू आणि घोटाळे भागांवर कारवाई करा तो आपला पॉईंट पॉलिटिकल नाही आहे। जून 2021 ला उद्धव ठाकरेंचा प्राधिकरणाने सांगितलं अनिल परबचा रिपोर्ट बेकायदेच त्याचं डिमोलिशन करा तरी 5 महिने का तोडत नाही। केंद्र शासनाने सन 2021-22 ची सार्वत्रिक जनगणना जातीनिहाय करावी या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी मारुती मंदिर ते रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जनमोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी दिली आहे। सांगताना ओबीसी संघाची समन्वय समिती आणि ओबीसी जनमोर्चा या संघटनांच्या वतीनं या ठिकाणी 26 नोव्हेंबरला एक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे आणि हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक अर्थात मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा प्रकारे हा मोर्चा होणार आहे। रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत भावकर यांनी धडक मोर्चाविषयी सविस्तर माहिती दिली आणि या मोर्चाचा जो प्रमुख मुद्दा जो आहे तो प्रमुख मुद्दा असा आहे की संपूर्ण देशभर आज आपल्याला आपण सर्व जण ऐकत असाल की 2021 ची जी जनगणना आहे 2021 जरी संपत असला तरी 2021 च्या नावानं ही जनगणना 2022 च्या आसपास म्हणजे साधारण मध्यापर्यंत ही चालेल आणि ही जनगणना जी आहे ती जातनिहाय व्हावी म्हणून संपूर्ण देशामधून वेगवेगळ्या राज्यामधून वेगवेगळ्या सामाजिक आणि ओबीसी संघटना त्याचबरोबर काही राज्ये यांनी विधानसभेमध्ये ठराव संमत केलेले आहेत काही राज्यांनी प्रत्यक्ष माननीय मंत्री पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची भेट घेऊन त्यांना सांगितलेलं आहे की 2021 ची जनगणना ही जातनिहाय व्हायला पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण देशामध्ये जे आंदोलन चालू आहे त्यानुसार आमच्या संघटनेकडून देखील आम्ही हे जे आहे ते अंतिम स्वरूपाचं आंदोलन आम्ही घेतलेलं आहे आणि याची सुरुवात जी आहे ते भारतीय संविधान ज्या दिवशी माननीय राष्ट्रपती महोदयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुपूर्द केलं तो 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस आणि ती तारीख लक्षात घेऊन आम्ही त्या दिवशी मोर्चा काढलेला आहे।
सन 1931 नंतर गेल्या 90 वर्षात जातीनिहाय जनगणना झालेली नाही, त्यामुळे ओबीसींची लोकसंख्या, शिक्षण, बेरोजगारी इत्यादी माहिती मिळत नसल्यानं आणि केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करण्यास विरोध करीत असल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी इथं धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचं ओबीसी नेते कुमार शेटे पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. कोरोनामुळे मागील पावणे दोन वर्ष बंद असलेले रत्नागिरी शहरात दर शनिवारी आणि दर मंगळवारी भरणारे दोन्ही आठवडी बाजार शनिवार दिनांक 27 नोव्हेंबर पासून सुरू केले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दिली आहे. कोरोनामुळे बंद अवस्थेत होता. अनेकांनी आमच्याकडे व्यापाऱ्यांनी मागणी केली की या तातडीने आठवडा बाजार चालू करा. पण या रत्नागिरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचे पेशंट होते. संपूर्ण जिल्ह्यातले पेशंट या ठिकाणी ॲडमिट होते. कोरोनाचे सिव्हिलला असतील, महिला वुमन हॉस्पिटलला असतील की इतर प्रायव्हेट हॉस्पिटल असतील. कालच्या जनरल सभेमध्ये सन्मान्य राजेंद्र शेट्टी यांनी हा विषय घेतला की बुवा आता या रत्नागिरी शहरामधले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचे पेशंट एकदम कमी आहेत. काल 2-3 दिवस 0 पेशंट असल्यामुळे हा बाजार तातडीने चालू करावा, अन्य जेणेकरून रत्नागिरीच्या शहराच्या आजूबाजूच्या गावामधील लोक जे भाजीपाला जे करतात त्या भाजीपाल्याला ती बाजारपेठ उपलब्ध होईल. त्यामुळे आम्ही काल संपूर्ण जनरल बॉडीने सगळ्या सन्मान्य सदस्यांच्या माध्यमातून एकमताने ठराव केला की या येणाऱ्या शनिवार आणि आठवडा बाजार मंगळवार हे दोन्ही आठवड्यातून दोन्ही आठवडा बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला. फक्त आम्हाला नागरिकांना एकच विनंती करायचं आहे का हा जो आठवडा बाजार शनिवारचा भरतो त्या ठिकाणी 8 ते 10 हजार नागरिक त्या ठिकाणी माल घेण्यासाठी येत असतात. येणाऱ्या व्यक्तींनी त्या ठिकाणी मास्क असेल, सॅनिटायझर असेल त्याचा उपयोग घेऊन त्या ठिकाणी माल खरेदी करण्यात यावी, जेणेकरून गर्दी होणार नाही आणि कोरोनाची साथ त्यामध्ये हे होणार नाही. नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी शहरातील रस्ते डांबरीकरणाचं काम वेगाने सुरू असल्याचं सांगितलं. रत्नागिरी शहरामध्ये 120 किलोमीटरचे रस्ते आहेत. त्या रस्त्यासाठी सत्य झालेलं आहे. साई स्टॉप दांडापिशरी असेल, दांडापिशरी साई स्टॉप असेल, मारुती मंदिर नातना नवलाई देऊळ असेल, नवलाई मंदिर मारुती मंदिर असेल, किंवा थिबा पॅलेस रोड पूर्ण असेल म्हणजे कलेक्टर साहेबांच्या बंगल्याकडे जाणारा, त्याचबरोबर ICI बँक तो चरमाले रोड असेल, हे टोटल 100% रोड निधी उपलब्ध झाले आहे. त्याची काल निविदा झालेली आहे, निविदेला मंजुरी दिली आहे. उर्वरित 15 प्रभागाचे जे रस्ते आहेत त्यांचंही काम चालू आहे. काही ठिकाणी एसटी स्टँडच्या खालचा जो भाग आहे तो काही ठिकाणी रस्ते बांधण्याचं काम जे आता बातमी व्हॉट्सअपच्या द्वारे जी मिळते की थांबले, ते काम थांबलेलं नाही. त्या ठिकाणी पाईपलाईनचं आणि CNGचं काम चालू आहे. काही MSME ची लाईटचं चालू आहे. हे येणाऱ्या 7-8 दिवसामध्ये सुद्धा ते काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी रत्नागिरी शहरातले रस्ते परिपूर्ण केले जातील. रत्नागिरी येथील नगरपालिकेच्या मालकीचे काही गाळे महिला बचत गटांना नाममात्र भाडे तत्वावर दिले जाणार असल्याचं नगराध्यक्ष बंड्या साळवी पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले. नगर परिषदेच्या मालकीचे म्हणजे भया मनुष्टींचं जे घर आहे, बंगला आहे, त्या ठिकाणी आमचे नगर परिषदेच्या मालकीचे 21 गाळे आहेत. ते नियमानुसार आम्ही 3 रिझर्व ठेवणार आमच्यासाठी आणि 18 गाळ्यांचं रत्नागिरी महिला बचत गट भवन यासाठी 18 गाळे आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहेत. त्या ठिकाणी त्या नावाचा उल्लेख करून त्या ठिकाणी बोर्ड लावला जाईल, जेणेकरून रत्नागिरी जिल्ह्यातले महिला बचत गटाच्या महिला असतील त्यांच्या माध्यमातून जो भाग तयार होतो त्यांना ती विक्री करण्यासाठी आम्ही परवानगी देणार आहे. त्याचे दर वगैरे किंवा आम्ही काय कायमस्वरूपी कोणाला तो गाळा जागा देणार नाही. आज आपला बचत गट आहे, त्या बचत गटात मग काही माल तयार केला असेल तो त्याला विक्री करत असेल, त्याने आपल्याला परमिशन मारावीची, नाम मात्र भाड्यामध्ये आम्ही तो देणार. किती दिवसाची मुदत असेल एखाद्या व्यक्तीला गाळ्याची? तो कसा आहे, माल जो माल त्याने आणला विकला तो वर्षभर पण असेल ना, आम्ही नाम मात्र भाड्यात देऊ. कारण तो त्यांनी बचत गट आहे, बचत गटाची घटना जी शासनाच्या माध्यमातून झालेली आहे.
त्यामुळे त्याने केलेला माल त्याच बाजारपेठेची विक्री हवी, त्यांना चार पैसे मिळावे, उदरनिर्वाहाचं साधन तयार हो, त्यासाठी जे नगर परिषदला जे सहकार्य करता येईल गाळे देण्यासाठी ते आम्ही करणार. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. परिवहन मंत्री अनिल परब यांचा तो वादग्रस्त रिसॉर्ट कधी पाडणार, भाजप नेते किरीट सोमय्या गरजले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले रत्नागिरी शहरातील मंगळवार आणि शनिवारी भरणारे आठवडा बाजार 27 नोव्हेंबर पासून होणार सुरू. जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी समाजातर्फे शुक्रवारी रत्नागिरी इथं काढण्यात येणार भव्य मोर्चा. आणि परिवहन मंत्र्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही तातडीने कारवाई करावी म्हणून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.